नाना पटोलेंच्या अप्रत्यक्ष पद्धतीने थोबाडीत मारलेली आहे. कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ, डीएनए चाचणी, या सगळ्या बाबत या सगळ्या गोष्टी काही दिवसापासून सुरू झाल्या आहेत. काही दिवसा अगोदर दुसऱ्या शिवसेनेने घ्यायचं आणि गेल्या लोकसभेमध्ये एक जागा मिळालेल्या काँग्रेसला पाचच्या जास्त द्यायचं नाही, पाच जागेच्या पेक्षा जास्त द्यायचं नाही. नाना भाऊंना मी आम्ही सांगतोय, जसं कर्नाटकमध्ये डी के शिवकुमारांना मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष असताना मुख्यमंत्री बनता हे आलं नाही, तसंच महाराष्ट्राच्या डी के शिवकुमार बनवण्याचं काम तुमच्या बाबतीमध्ये सुरू आहे. नाना पटोलेजींना हा विषय कळेल, तेवढ्यात लवकर त्यांचं स्वप्न मुख्यमंत्री बनण्याचं भंग होणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी. डीएनए टेस्टिंग ही आम्हालाही करायची आहे, पण आम्हालाही तपासायचं आहे की उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरेचं रक्त अजूनही भगवं आहे का ते हिरवं झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल आताच सकाळी बोलत असताना उद्धवजींचे पगारी कामगार आणि संजय राजाराम राऊतनी नाना पटोलेंच्या अप्रत्यक्ष पद्धतीने थोबाडीत मारलेली आहे. त्यांनी स्पष्टच सांगितलं की कर्नाटक विर्नाटक काँग्रेस कितीही जिंकून दे, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला आम्ही जास्त इज्जत देत नाही. म्हणजे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय सांगितलं होतं की 16-16-16 जागाचे चर्चा झालेली आहे, समान वाटपाची चर्चा झाली आहे. आणि दाहे धुडकून लावलं की असे काय चर्चाच झाली नाही. कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ, डीएनए चाचणी, या सगळ्या बाबत या सगळ्या गोष्टी काही दिवसापासून सुरू झाल्या आहेत. काही दिवसा अगोदर बीकेसी मध्ये ट्रायडंट नावाचं जे 5-स्टार हॉटेल आहे तिथे मध्ये एक बैठक झाली आणि राष्ट्रवादी आणि उबाटा शिवसेनेमध्ये आम्हीच सगळ्या जास्तीत जास्त जागा घेऊन टाकायच्या आणि उरली सुरली काँग्रेसला देऊन टाकायची अशी एक बैठक झाली अशी माझ्याकडे माहिती आहे. आणि त्या बैठकीच्या अनुसार बघा सूर लागायला लागलेले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला सर्वात जास्त जागा द्यायच्या, दुसऱ्या शिवसेनेने घ्यायचं आणि गेल्या लोकसभेमध्ये एक जागा मिळालेल्या काँग्रेसला पाचच्या जास्त द्यायचं नाही, पाच जागेच्या पेक्षा जास्त द्यायचं नाही, हे त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे होतं. त्याप्रमाणे होतं काय तुम्ही बघा. म्हणजे नाना भाऊंना मी आम्ही सांगतोय, जसं कर्नाटकमध्ये डी के शिवकुमारांना मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष असताना मुख्यमंत्री बनता हे आलं नाही, तसंच महाराष्ट्राच्या डी के शिवकुमार बनवण्याचं काम तुमच्या बाबतीमध्ये सुरू आहे. उदाहरण कल्याण डोंबिवलीची खासदारकीची सीट जी आता उबाटा शिवसेनेला लढवायची आहे, पण तिथे राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे तयार आहे. तर मी ऐकलंय की गेल्या आठवड्यात आनंद परांजपे उद्धवजींना भेटून झालेला आहे.
आणि त्यांच्यामध्ये ॲडजस्टमेंट झालेली आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसचा कार्यक्रम करणं अटळ हा स्पष्ट संदेश दिलेला आहे. जेवढ्या लवकर नाना पटोलेजींना हा विषय कळेल तेवढ्यात लवकर त्यांचं स्वप्न मुख्यमंत्री बनण्याचा भंग होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. डीएनए टेस्टिंग ही आम्हालाही करायची आहे, पण आम्हालाही तपासायचं आहे की उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरेचं रक्त अजूनही भगवं आहे काय, ते हिरवं झालेलं आहे, याची थोडी टेस्टिंग आम्हालाही करायची आहे. म्हणून डीएनए टेस्टिंगची काय प्रक्रिया सुरू झाली असेल अजितदादांची, कारण का संजय राजाराम राऊत आणि त्यांची टोळी ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अजितदादा कसं पक्ष सोडतायत याच्यासाठी प्रचंड जोर लावतायत. अजितदादांच्या डीएनए टेस्टिंग करण्याची बोलण्याची हिंमत हे संजय राजाराम राऊत बोलून गेलेला आहे. बीडच्या त्या महाप्रबोधन यात्रेमध्ये अजितदादांच्या बद्दलची एक व्हिडिओ दाखवण्यात आला आणि तिथे पण अजितदादांवर अप्रत्यक्ष पद्धतीने टीका करण्यात आली. म्हणजे राष्ट्रवादीला मानायचं नाही, काँग्रेसला मोजायचं नाही आणि आपल्या मालकाला संपून टाकायचं. हाच कार्यक्रम शकुनी मामाचा स्पष्ट दिसतो आहे. काल आमच्या पंतप्रधान साहेबांचा फार मोठा सन्मान एका देशाच्या पंतप्रधानांनी केला. मान सन्मान मागितला जात नाही, मिळवला जातो. त्याचं उत्तम उदाहरण काल तिथे आपल्याला दिसून आलं. पण पाकिस्तानच्या प्रेमात असलेले संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी ह्यांना आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा ना मान भेटतोय हे त्याला कधीच पटणार नाही, कधीच हजम होणार नाही. आणि म्हणून ना तो देश असा आहे, जादू टोणा करतो, छूमंतरचा देश आहे, भूतप्रेत आहेत. संजय राजाराम राऊतला सांगेन, सर्वात मोठा जादू टोणा करणारा, छूमंतर करणारा हा तुझा मालकच आहे. 100 कहाण्या सांगू शकतो, गोष्टी सांगू शकतो जिथे उद्धव ठाकरेंनी काळी विद्या करून काय काय मिळवलं आयुष्यामध्ये, कोणाकोणाला पोचवलं, याची असंख्य उदाहरणं आमच्यासारख्या 39 वर्ष राहिलेल्या लोकांवर आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, वर्षा बंगल्यामध्ये राहण्याच्या जाण्याच्या अगोदर वर्षा बंगल्याचा जो मागचा जो लॉन आहे, तिथे जेसीबी कोणी आणलेले, जेसीबी आणून तिथे खोदायला लावलेलं आणि त्या जमिनीमध्ये किती लिंबू टाकलेले, काय काय आतमध्ये टाकलेलं, या गोष्टींबद्दल जरा माहिती देऊ. कुठला कुठला बुवा किंवा जादू टोणा करणारे लोक उद्धव ठाकरेंकडून काय काय करायला लावलेलं आहे. काय ते मोहिनी मंत्र, काय काय मंत्र, अहो ह्यांच्या हाताने कोण काही खायचं नाही, खाण्यात टाकून द्यायचे,
घराच्या बाहेर आणून काहीतरी सोडायची आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला विचारा. 2 महिने अगोदर उद्धव ठाकरे आणि सहपत्नीक एका बुवाकडे गेलेले. त्या बुवाने यांच्या सांगितलं कि तुमच्या आता काय मुख्यमंत्री बनण्याचा योग नाही, तुम्ही काय परत मुख्यमंत्री बनत नाही, हा पण तुमच्या पत्नी बनू शकतात. मग हे लगेच तयार झाले आणि मी राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री बनवणार अशी घोषणा बनवून टाकली. पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणजे कोण? सौ रश्मी ठाकरे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, बाहेरचं काही आम्हाला माहीतच नाही, हे खरं आहे का खोटं सांगावं? अरे दुसऱ्या देशांच्या छूमंतर बद्दल बोलण्या अगोदर, काळा जादू बद्दल बोलण्या अगोदर, तुझा मालक किती गंडे घालतो, किती लिंबू कापतो, घरामध्ये काय काय आणून ठेवलंय, त्या कर्जतच्या फार्म हाऊसवर किती नरबळी आणून टाकले, याबद्दलची थोडी माहिती तू घे. मग कोणाला गुवाहाटीला पाठव, मग दुसऱ्या देशावर टीका कर. नवीन जे पार्लिमेंट बनतंय, संसद भवन बनतंय, त्याच्या उद्घाटनावर मोठी टीका केली कि राहुल गांधींनी जसं सांगितलं त्याला आम्हालाही समर्थन आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढे वर्ष झाले, ती इमारत आपल्या देशाची शान आहे, पण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सगळ्या कोर्टांनी सांगितलं की ती इमारत परत बांधायलाच लागेल, परत उभी करायलाच लागेल. आणि म्हणून आमच्या पंतप्रधानांनी दिवस रात्र एक करून तो प्रकल्प उभा केला. कितींदा 18-18 तास बाहेरगावचे दौरे केल्यानंतर आमचे पंतप्रधान सगळं काम झाल्यानंतर रात्री तिथे स्वतः जाऊन उभं राहून कामाची पाहणी करताना आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. राहुल गांधी ना काय चांगलं देशामध्ये करायला जमत नाही, आणि काय चांगलं होत असेल तर त्यांना आणि त्यांच्या काँग्रेसवाल्यांना बघता पण येत नाही अशी परिस्थिती आहे. जे हे लोक काँग्रेसच्या कालावधीमध्ये कधी करू शकले नाही, देशाला कधी बहुमान मिळू शकले नाही, नुसतं देशाला ओरवडण्याचं काम केलं, ते आमचे मोदी साहेब आज त्या देशाला, आपल्या भारताला मान मिळवून देत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर मान मिळवून देत आहेत. त्याच्यामुळे हे लोक सलबिचल झालेले आहेत. संसद भवनचं उद्घाटन आमच्या पंतप्रधानांनीच करायला पाहिजे, कारण त्यांचा हक्क आहे. दिवस रात्र मेहनत करून काम वेळेत पूर्ण करून त्यांनी आज देशाला समर्पित 28 मेला ते करतायत. वीर सावरकरजींच्या जयंतीला, अरे तुझ्या मालकांनी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष बाळासाहेबांचं स्मारक तरी बांधलं का? स्वतःच्या वडिलांचं स्मारक तरी बांधलं का? दुसऱ्यांवर आरोप करतात का माझा बाप चोरला? अरे 2.5 वर्ष तू मुख्यमंत्री तू होतास, तुझा मालक स्वतःच्या वडिलांचं एक साधं स्मारक उभं करू शकला नाही. मातोश्री 2 कसं उभं केलं? तिथे सगळ्या परवानग्या कशा मिळवल्या? पण 2.5 वर्षामध्ये विचार केला बाळासाहेबांचं स्मारक उभं करण्याचा? नाही केलं. आणि आता काहीतरी आमच्या देशामध्ये चांगलं होत आहे तर लगेच या लोकांना किटकिट होते. म्हणून
संजय राजाराम राऊतला परत सांगेल जयंत पाटलांच्या ईडी ह्याच्यावर मोठा सांगतोय की ते सामोरं जातील. आम्ही पण त्याच्यातून बोला, अरे बाबा तू बेलवर बाहेर आहेस, पत्राचारमध्ये लोकांना फसवलं म्हणून बाहेर गेलायस. पण आज सकाळपासून जे काय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे बोंब मारतायत, अहो आमच्या मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना, भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना पण युपीएच्या कालावधीमध्ये कितींदा इन्क्वायरीसाठी बोलवलेलं, 10-10, 15-15 तास बसून ठेवायचे. तेव्हा ओरड घातली, तेव्हा काळे कपडे घातले, गेलो इन्क्वायरीच्या समोर गेलो आणि जे काय आहे ते फेस केलं. तुमच्या हिम्मत असेल तर करा ना, बोंब कशाला मारता, धिंगाणे कशाला घालता, तमाशा कशाला करता? काय केलं नसेल तर मोकळे व्हाल. शेवटचा विषय, कालपासून एक सुप्रियाताईंचा एक व्हिडिओ फिरतोय. सुप्रियाताई काही मुसलमान महिलांच्या समोर भाषण देत असताना दिसतायत. त्याच्यामध्ये ते ट्रिपल तलाक चाहिए असं सांगतायत. असं त्यांना काही महिलांनी येऊन सांगितलं की ट्रिपल तलाक हमको चाहिए. धर्मांतर होतच नाही असं ते ठणकावून तिथे सांगतात. ह्याच गोष्टीला आमचा विरोध आहे. हे जे काय तुष्टीकरणाचं राजकारण आहे, एका विशिष्ट समुदायाला खुश करण्याचं राजकारण आहे, ह्याला सेक्युलरिझम म्हणत नाही, ह्याला सर्व धर्मभाव म्हणत नाही. अहो ट्रिपल तलाक सारखा ऐतिहासिक निर्णय आमच्या मोदी सरकारने घेतला, त्याच्यामुळे असंख्य मुसलमान महिलांना, भगिनींना आमच्या घरात राहण्याचा मान मिळाला. त्यावर पण सुप्रिया ताई विरोध करताय, त्यावर पण तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला हिंदू मतांची आणि हिंदूंची गरजच नाही, हिंदू आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतच नाही. जसं पठाणच्या वेळी सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलायचे, त्या अभिव्यक्ती बॉयकॉट बॉलिवूडच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल हे लोक जाऊन बोलायचे. जेवढ्या तळमळीने कालपासून सुप्रियाताई त्या समीर वानखळेच्या विषयावर आणि त्या आर्यन खानबद्दल एवढी चर्चा करतात, चिंता व्यक्त करतात, कधीतरी चुकून ताईने आमच्या हिंदू तरुणींवर काय जो अन्याय जाऊ जिहादच्या निमित्ताने होतोय त्याबद्दल कधीतरी चिंता व्यक्त करताना दिसतील, दिसलं पाहिजे. जी चिंता पठाणच्या वेळी व्यक्त होते ती चिंता केरला स्टोरीच्या निमित्ताने, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निमित्ताने का होत नाही, एवढाच आमचा प्रश्न आहे. तुष्टीकरणाचं राजकारण करता तुम्ही, हिंदू विरुद्ध राजकारण करता तुम्ही, हिंदूंची आम्हाला गरजच नाही असा ठळक संदेश पाठवायचा. आणि मग आम्हाला धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करता असा आमच्यावर आरोप करायचा. धन्यवाद. काही प्रश्न असेल तर विचार. साहेब, संजय राऊत आणि टोटल जागा वाटपावर भाष्य करताना म्हटलं, अजितदादांनी म्हटलेलं होतं मोठा भाऊ राष्ट्रवादी आहे त्यामुळे आपल्याला जागा जास्त मिळाव्या. राऊतांनी पलटवार करत असं म्हटलं की तेच म्हणणं आहे ना, डीएनए टेस्ट हे अजितदादाचं करायला बघतायत. म्हणजे तुम्ही किती खालच्या पातळीवरची जी टीका आहे ती विचार करा. म्हणजे अजितदादा हे पवार कुटुंबाच्या संबंधित असलेले फार खालच्या पातळीची जी टीका आहे ह्यावर तर मी वारंवार वोट ठेवतोय. अजितदादाला अपमानित कसं करायचं यावरच त्यांचा पूर्ण त्यांचं राजकारण अवलंबून आहे, काड्या घालण्याचं. आणि मला आम्हाला पण ही टेस्ट त्याच्या अगोदर डीएनए टेस्ट करायची आहे की अजूनपर्यंत संजय राजाराम राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे हिंदूच राहिले, त्यांचं रक्त भगवत आहे, ते हिरवं झालंय, ते तपासण्यासाठी आम्हाला पण एक टेस्ट करायची आहे डीएनए, आम्हालाही परवानगी द्यावी.
सर संजय राऊत यांनी भाजपला एक बोला मारलेला आहे की 2024 ला ईडीच्या कार्यालयात कोण बसेल याची लिस्ट तयार करा. नक्की लिस्ट तयार करा, पण त्या लिस्ट मध्ये सर्वात पहिलं नाव हे संजय राजाराम राऊतचं असेल 2024 ला. आम्हाला ईडीच्या धमक्या तुम्ही देऊ नका. पहिलं तुम्ही ह्या नवीन पार्लमेंट जी संसद भवन बसते आहे ना, तिथे संजय राऊत खासदार म्हणून जातात का ह्याची पहिले तुम्ही चिंता करा. माझ्या माहिती अनुसार हक्कभंग केसच्या अनुसार संजय राजाराम राऊत नवीन पार्लमेंट सेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला तिथे दिसणार नाही खासदार म्हणून. म्हणून आमची तुम्ही 2024 ची चिंता नका करू. आम्ही 2024 ला आम्हीच असणार, 2019 ला आम्हीच असणार. फक्त 2024 पर्यंत तुम्ही बाहेर असाल का आम्हाला आमचा विजय उत्सव बघण्यासाठी, याचं उत्तर त्यांनी द्यावं. शरद पवारांनी म्हटलंय परत कैदी नंबर 90-59 बनण्याची का वेळ आता फार जवळ आली आहे आणि माजी खासदार लावण्याची पण फार लवकर वेळ आली. शरद पवारांनी म्हटलंय देशात परिवर्तन अटळ आहे आणि त्या परिवर्तनाची सुरुवात झाली. थोडं मला पवार साहेब हे फार ज्येष्ठ नेते आहेत, त्याबद्दल ऍक्च्युली तुम्ही मला प्रश्न विचारणं पण चुकीचं आहे. पण माझ्याकडे जरी जी थोडी माहिती आहे त्याप्रमाणे 2013 ला कर्नाटक काँग्रेसच जिंकलेलं आणि 2014 ला सर्वात जास्त खासदार कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचे आले. तुम्ही पहिले ही माहिती तपासा पाहिजे. म्हणजे त्याला अगर आपण परिवर्तनाची नांदी बोलत असेल तर मग त्याला आश्चर्य. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जात आहेत, मात्र त्याच वेळेला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुण्यात आणि मुंबईत आक्रमक झालेले आहेत, ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरू आहे. हीच तर नौटंकी. आज तर तमाशाबद्दल मी बोलतोय. अहो मोदी साहेबांना पण UPA च्या काळात किती चौकशा लावलेल्या, अमित शहा साहेबांवर किती केसेस आणि चौकशा लावलेल्या, मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री असताना कितींदा कार्यालयामध्ये जाऊन बसले, गुजरात बंद केलेला तेव्हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते येऊन रस्त्यावर येऊन धिंगाणा घातलेला, गेले शांत पद्धतीने ईडीच्या सगळी माहिती दिली, सगळ्या चौकशीच्या समोर गेले आणि परत आपल्या कामाला लागले. ह्यांच्यासारखी नाटकं करत बसले नाही. तुमच्या नेत्यांनी अगर काय केलं नसेल तर तुम्ही जाऊ ना, त्याला चौकशीच्या समोर जाऊन द्या ना. हा धिंगाणा आणि तमाशा कशाला, ही नौटंकी कशाला, आणि त्याच्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किती मनापासून करतायत, किती लोकांना कुठून कुठून फोन आले असतील की तू तिथे का दिसतोय, किती लोकांच्या माईक खेचले जातील नंतर, याबद्दल त्यांनी विचार करावा. म्हणून जयंत पाटील साहेबांबरोबर आंदोलन करण्याच्या अगोदर विचार करून करावं, एवढी मी मैत्रीचा सल्ला देतो. शनिवार तुम्ही म्हटलेलं होतं 96-20 पण आमदार 24 मध्ये निवडून येतील काही शंका आहे उभाटागटाचे, त्याला उत्तर देताना वैभव नाईक म्हणतात 2019 मध्ये सावंतवाडी कुडाळ आणि कोल्हापूरसह अनेक ठिकाणी सीट पाडण्यासाठी भाजप प्रयत्न सुरू होते. शिवसेनेने तो विषय आमचे मोठे बंधू हाताळले. तुला काय वैभव नाईक असंही एक आरोप केला की नितीश राणे धर्माधर्मात वाद लावण्याचं काम करतायत, पुण्यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर द्यायला हवं होतं. तो विषय आमचे मोठे बंधू हाताळतील ना, थांबा ना, ते येतात जिल्ह्यामध्ये आज विचारा त्यांना प्रश्न, डिपार्टमेंट त्यांचं आहे. दुसरं काय अजून? चल धन्यवाद.